रत्नागिरीत पावसाचं थैमान, मुसळधार पावसाने गावागावात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. खेड दापोली मार्गावरील वाहतूक विस्कळीत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा. लालबागच्या राजाने चरणी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंचा आज लिलाव. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा जाहीर लिलाव होणार. सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी, साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. बारामतीच्या 10 ते 12 गावांचा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा. 8 ऑक्टोबरला बारामती रोडवर रास्ता रोकोचं आयोजन. मुंबईमध्ये इंडिया आघाडीचं उद्या भाजप विरोधात मै भी गांधी आंदोलन. भाजपकडून गांधींचा अवमान करण्याचं काम सुरू. वर्षा गायकवाड यांची भाजपवर टीका. बीडच्या धारूरमध्ये रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. समुद्रात वादळ सदृश स्थिती निर्माण झाल्यानं देवगड बंदरामध्ये 400 नौका आश्रयाला. हवामान विभागाकडून 3 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा. जोरदार पावसामुळे पुण्यातील घोड धरण 100% भरलं. धरणातून 1000 क्युसेकनं घोड नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.